चॅनल टुडे वी आर लर्निंग क्लास फोर्थ चॅप्टर टू पॉईंट थ्री द हेअर अँड द टॉर्टॉईज पहा बरं इथे आज आपल्याला सशाची आणि कासवाची गोष्ट शिकायची आहे लिसन अँड रीड अलाउड ऐका आणि मोठ्याने वाचण्याचा प्रयत्न करा आणि त्याचबरोबर अर्थही समजून घ्या वन्स अ हेअर अँड अ टॉर्टॉईज डिसाइडेड टू हॅव अ रेस एकदा एका सशाने आणि एका कासवाने शर्यत करायची ठरवलं ससा म्हणतो यू आर सो so स्लो आय एम सो so फास्ट ससा म्हणतो मी खूप जोरात धावू शकतो आणि तू फारच हळू आहेस त्यानंतर कासव म्हणतो लेट अस रन अ रेस अप टू द मॅंगो ट्री चल तर मग आपण एक शर्यत करूया धावण्याची त्या आंब्याच्या झाडापर्यंत कोण पहिले जाते बघूया त्यानंतर ससा हसू लागतो आणि म्हणतो हा 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 त्यावरती दोघही काय करतात पहा द रेस बिगॅन आता शर्यत सुरू झालेली आहे शेवटी तिथे स्टार्ट पण लिहिलेलं आहे द हेअर रॅन विथ लॉंग लिप्स हॉप 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 ससा जोरजोऱ्याने उड्या मारून टुनटून मोठमोठ्या मौत, उड्या मारून धावायला सुरू करतो द टॉर्टर इज वॉक स्लोली प्लॉड 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 आणि कासव मात्र आपल्या हळुवारपणे धब धब करत चालत निघतो इन द नेक्स्ट पिक्चर पहा बरं काय झालंय द हेअर केम टू अ कॅरोट पॅच ससा जोऱ्यात धावत गेला आणि तो एका गाजराच्या मळ्यापाशी पोहोचला अँड सेड यम्मी ॉट लवली रेड कॅरोट्स द टॉर्ट इज फार बिहाइंड आय विल ईट अ फ्यू ऑफ कॅरोट्स पहा तो म्हणाला त्याच्या तोंडाला पाणी सुटलं आणि म्हणाला वा किती छान आता किती हे लाल लाल रसदार गाजरं दिसत आहेत कासव तर अजून खूप मागे आहे मी थोडेसे यातील गाजर खातो आणि लगेच तो खाण्यास सुरुवात करतो बट ही एट अ लॉट ऑफ कॅरोट्स पण त्यांनी खाण्यामध्ये थोडी जास्तीचेच गाजरं खाय खाल्ले क्रंच 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 बहा बरं कसा आवाज करत तो खात आहे तिथे चित्रामध्ये देन द हेअर केम टू अ रेडिश पॅच त्यानंतर तो आता मुळा या मळ्यापशी आला आणि आता पहा तो काय म्हणाला स्लप व्हॉट ज्यूसी व्हाईट रॅडिशेश आय विल इट ओनली अफ यू वा किती छान रसदार मुळे आहेत मी यातील थोडेच खातो परंतु असं म्हणून बट ही एट अप क्वाईट अफ यू पण त्यांनी बरेच जास्त खाणे चॉम्प चॉम्प आवाज करत त्यांनी बरेच या ठिकाणी मुळे खाल्ले देन द हेअर केम टू अनादर व्हेजिटेबल पॅ पॅच पहा बरं तो आता एका मस्तपैकी गार भाज्यांच्या मळ्यात आला फ्रेश लिपी व्हेजिटेबल्स सो so गुड टू ईट अशा प्रकारे म्हणत तो म्हणाला काय ताज्या हिरव्या भाज्या आहेत मला खूप आवडल्या या खूप छान आहेत खाण्यासाठी असं म्हणून so सो ही एट अप क्वाईट अफ यू असं म्हणत म्हणत मंच मंच करत त्याने खूप साऱ्या भाज्या त्या ठिकाणी खाल्ल्या द हेअर वॉज नाव टू फुल ही रॅन हॉप इटी हॉप हॉप इटी हॉप आता आपला जो ससा आहे तो खूप पोट भरलेलं होतं त्याचं आणि त्याला चालताही येत नव्हतं तो आता दमाने कसा तरी हॉप हॉप इटी हॉप हळुवार हळुवार चालण्याचा उड्या मारण्याचा प्रयत्न करू लागला ही वॉज फिलिंग व्हेरी स्लिपी आता त्याला खूप खाल्ल्यामुळे झोप येत होती आय विल टेक अ लिटिल नॅप आता मी थोडासा आराम करतो आणि या ठिकाणी विश्रांती घेतो असं म्हणून तो त्या झाडाखाली बसतो ही स्लेप्ट अंडर अ ट्री त्याने झाडाखाली आपण थोडं झोपण्याचा विचार केला ही स्लेप्ट ऑन अँड ऑन आणि तो झोपतच राहिला झोपतच राहिला ऑल दिस वाईल द टॉर्टो डिडंट स्टॉप ही वॉकड ऑन अँड ऑन हे सर्व चालू असताना आपला कासव मात्र चालूच होता तो हळूहळू हळू चलत चलत येत होता पण तो थांबला नाही चालणं चालतच होता यानंतर द टॉर्टॉइ रिचड द मॅंगो ट्री आपला कासव त्या ठिकाणी आंब्याच्या झाडापाशी जिथं शर्यतीचा शेवट होणार होता तिथे तो येऊन पोहोचला होता द हेअर वोकअप ही रॅन्ट टू द मँगो ट्री आता सशाला जाग आली आणि तो झटकन उठला आणि पळायला सुरुवात केली त्याने आंब्याच्या झाडाकडे जाण्यासाठी व्हॉट डीड द हेअर सी अरे सशाला काय दिसलं तेव्हा कासो म्हणतो हा 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 स्लो बट स्टडी विन्स द रेस त्या ठिकाणी कासो म्हणाला हसत हा 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 हळूच परंतु प्रयत्नाने कष्टाने मी शर्यत जिंकलेली आहे आणि तुझं म्हणणं चुकीचं आहे की मी शर्यत जिंकेल पहा बरं आपल्या सशाला किती महागात पडलं म्हणजे अतिशयोक्ती ही कधीही करायची नसते चला तर आपण याच्यावरचा स्वाध्याय सोडूया क्वेश्चन नंबर टू रीड द फॉलोईंग वर्ड्स अलाउड अँड कॉपी देम इन युअर नोटबुक आपल्याला हे शब्द फक्त म्हणायचे आहेत आणि तुम्हाला हे वहीमध्ये लिहून सराव करायचा आहे पहा बरं ए आय ही यू ऑल धीस अप ऑन ऑफ टू त्याचबरोबर क्वेश्चन नंबर थ्रीसुद्धा रीड अलाउड द फॉलोईंग फ्रेजेस या ठिकाणी छोट्या छोट्या दोन शब्दांचं एकत्र करून जे या ठिकाणी फ्रेज तयार केलेले आहेत ते आपण पाहूया अफ यू क्वाईट अफ यू लॉंग लिप्स ऑन अँड ऑन ऑल धी स्वाईल बट स्टेडी अशा प्रकारच्या काही फ्रेजेस तुम्हाला सेवन्टीन टू नाईन्टीन नंबर्सवरच्या शोधायच्या आहेत त्या आहेत टू फुल व्हेरी स्लिपी अप टू द अ लॉट ऑफ ओनली अफ यू अशा प्रकारचे शब्द अजूनही तुम्ही शोधू शकता फॉर वॉचिंग धीस व्हिडिओ थँक्यू व्हेरी मच क्रिएशन बाय सारी मे डिस्ट्रिक्ट नांदेड प्लीज लाईक अँड शेअर द व्हिडिओ ऑल्सो सबस्क्राईब द चॅनल